तर तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये काढलेल्या फोटोला फोटोशॉप सारखा इफेक्ट देऊन HD मध्ये करून घेऊ शकता. आणि तसेच हा फोटो तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एका क्लिकवर क्रॉप सुद्धा करून घेऊ शकता. तर यासाठी लागणारे जे काही ऍप्लिकेशन असतील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. तर जे काही आपलं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ते पिक्सआर्ट आहे. त्या पिक्सआर्ट ऍप तुम्हाला इन्स्टॉल करून घेतल्यानंतर त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून जाईल. तर यामध्ये आपल्याला जो काही फोटो असेल तो फोटो एकदम क्लिअर करायचा आहे. तर इथं प्लसच्या आयकॉनवर खाली दिसत असं तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं. इथे एडिट फोटोवर क्लिक करायचं. तुमच्या गॅलरीमधला जो काही फोटो तुम्हाला एडिट करायचा त्या फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही हा फोटो आहे, आपण एक कॅमेरा मोबाईलमध्ये काढलेला फोटो आहे तो सिलेक्ट करून घेतलेला. तर याची जे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, रिसाईज जी असेल ती वाढून घ्यायची. इथं टूल्समध्ये जायचं आहे, जी काही इथं रिसाईजचं एक ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याची साईज जरा कमी असली तर तुम्ही साईज आहे त्याची वाढून घेऊ शकता. तर इथं जी काही साईज आहे ती आपण याच्यात वाढवणार आहोत. तर अशा प्रकारे 20-20 जी साईज असेल ती साईज ऑटोमॅटिक रिसाईज करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे साईज रिस केल्यानंतर इथं जे काही टूल्स एक ऑप्शन दिसत असं तुम्हाला चौकोनी त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं ॲडजस्टवर यायचं आहे. ॲडजस्टवर आल्यानंतर इथं तुम्हाला खाली भरपूर सारे जे काही टूल्स आहेत ते दिसून जातील. त्यामध्ये जे काही आपण एक एक पहिल्यांदा ब्राईटनेस आहे, ब्राईटनेस तुम्हाला इथं जे काही ॲरो दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून अशा ब्राईटनेस त्याची वाढून घ्यायची. ॲडजस्टनुसार तुम्ही जर जास्त तुमचा फोटो जर डार्क असेल तर अशा प्रकारे तुम्ही ब्राईटनेस त्याची वाढून घेऊ शकता. ती जी काय ब्राईटनेस असेल तुम्ही 10-20 ठेवून घेऊ शकता. त्याच्यानंतर जे काय कॉन्ट्रास्ट आहे, कॉन्ट्रास्टसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे वाढून घ्यायचा आहे. आणि तोसुद्धा तुम्ही 20 आतमध्ये अशा प्रकारे ठेवून घेऊ शकता. जर तुमचा फोटो जास्तच जर डार्क जास्तच ब्लॅक डार्क असेल तर तुम्ही ब्राईट जे काय कॉन्ट्रास्ट असेल ती तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ठेवू शकता. तर क्लिअरिटीसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे तुमची क्लिअरिटी वाढून घेऊ शकता. जी फोटोची असेल ती फोटोची क्लिअरिटी तुम्ही 40-50 अशा प्रकारे ठेवू शकता. जर फोटो तुमचा जर जास्तच क्लिअर असेल तर त्यासाठी तुम्हाला याची काही जास्त वाढवायची गरज नाही आहे. तर तशाच प्रकारे सॅच्युरेशन जर तुमच्या फोटोमध्ये जर कलर इफेक्ट जर कमी दिसत असेल तर तुम्ही सॅच्युरेशन हे थोडी अशा प्रकारे वाढून घेऊ शकता 20-30. तर जी काय हायलाईट्स आहे, हायलाईट्सवर यायचं. डायरेक्ट हायलाईट्सवर आल्यानंतर तुम्हाला जी काय हायलाईट्स असतील ती 10-10 अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे. तर जे काय लास्ट ऑप्शन असेल ते शॅडोचं असेल. शॅडोचं म्हणजे यामध्ये तुमच्या जर चेहऱ्यावर कुठं ब्लॅकचा जर शॅडो इफेक्ट असेल तर तो शॅडो इफेक्ट तुम्ही इथं काढू शकता. अशा प्रकारे शॅडो इफेक्ट आहे तो वाढवायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आजवर आपला पहिला फोटो आहे. आणि आता जो काय आपण इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे फोटो त्याची ब्राईटनेस आहे, ब्राईटनेस आणि क्लिअर आहे तो झालेला आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला राईटचं एक चिन्ह दिसतं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर इथं कुठं स्पॉट्स वगैरे असतील तर ते स्पॉट्स वगैरे क्लिक करण्यासाठी तुम्हाला इथं परत ब्युटीवर यायचं आहे. ब्युटीवर आल्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे तुम्हाला ॲटोचं, त्या ॲटोवर क्लिक करायचं आहे. जेणेकरून जे काही असतील ते स्पॉट्स वगैरे तुमचा चेहरा आहे तो एकदम क्लीन होऊन जाईल. तर असं झाल्यानंतर तुम्हाला इथं राईट क्लिक करायचं आणि जो काय फोटो तयार झालेला असेल तो फोटो तुमच्या इथं डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर ही जी काही आपली पहिली स्टेप्स आहे ती झालेली आहे. जर तुमचा फोटो ऑलरेडी जर अशा प्रकारचा असेल तर तुम्हाला ही स्टेप्स आहे ती करायची काही गरज नाही आहे. तर आपलं जे काही दुसरं ॲप्लिकेशन असेल ते रिमिनी नावाचं आहे. यामध्ये आपण फोटोशॉपसारखा इफेक्ट देऊन अशा प्रकारे HD फोटो आहे तुमचा करू शकता. तर ते ॲप आहे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुमचं जे काही पहिलं इंटरनेट असेल ते इंटरनेट तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल. तर ह्यामध्ये आपण जो काय फोटो आता क्लिअर केलेला तो पिक्सआर्टमध्ये एडिट केलेला आहे. तर जो काय आपण इथं ओपन गॅलरीवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते जे काय फोल्डर असेल पिक्सआर्टचं, ते पिक्सआर्टचं फोल्डर किंवा तुमचा कोणताही जर फोटो असेल तो फोटो तुम्हाला जो फोटो असेल ते फोटो गॅलरीमधला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसून जातील. तर इथं मल्टिपल रिझल्ट्स आल ऑप्शन एक आणि इथं इन्हान्स दिलेला आहे. जर तुम्हाला इथं क्लिअर आणि HD जर फोटो पाहिजे असेल तर तुम्ही इथं इन्हान्सवर क्लिक करू शकता. तर मी इथं इन्हान्सवर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काही प्रोसेसिंग आहे ती चालू होऊन जाईल. तर इथं तुम्हाला वेळ लागू शकतो. जर ते जे काय तुमचं नेट असेल ते नेटच्या स्पीडवर तुमचा इथं जो काय टायमिंग आहे तो लागू शकतो. तर अशा प्रकारे फोटो येतो. काही मिनटात जर तुमची नेटची स्पीड असेल तर तशा प्रकारे फोटो तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर बघू शकता मी इथं फोटो येतो, झूम करतो. तर जो काय फोटोचा आफ्टर आणि बिफोर, जो काय फोटोचा आफ्टर आणि बिफोर इफेक्ट आहे तो इथून तुम्हाला दिसूनच जाईल. तर जो काय आपला फोटो अशा प्रकारे होता त्याला आपण फोटोला ह्या ॲपमध्ये HD केल्यावर अशा प्रकारे एकदम क्लिअर आणि HD फोटोशॉपसारखा इफेक्ट आहे तो आलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही फोटो असेल तो फोटो अशा प्रकारे HD करून घेऊ शकता. तर बघू शकता इथं अशा प्रकारे एकदम HD फोटो येतो झालेला आहे. आता हा फोटो तुम्हाला सेव्ह करायचा. सेव्ह करण्यासाठी वरती इथं तुम्हाला डाउनलोडचं एक ऑप्शन दिलेलं आहे. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ प्रोसेसिंगला तुमच्या गॅलरीमध्ये तो फोटो तुमचा सेव्ह होऊन जाईल.
तर अशा प्रकारे सेव्ह टू इन गॅलरी अशा प्रकारे तुमचा फोटो येतो सेव्ह झालेला आहे. तर इथं डनचं एक ऑप्शन दिलेलं आहे, डन करायचं. डन केल्यानंतर तुम्हाला जर दुसरा कोणता फोटो ॲड करायचा असेल तर तशाच प्रकारे तुम्ही तो फोटोसुद्धा ॲड करून तुमचे जे काही फोटो आहे तुमचा एच डीमध्ये क्लिअर करून घेऊ शकता. तर हाच फोटो तुम्हाला आता एकदम क्लिअर आणि कटआउट काढायचा आहे. जर तुम्ही बर्थडे बॅनर एडिटिंग करत असेल तर तुम्हाला बर्थडे बॅनर एडिटिंगसाठी अशाच प्रकारचे फोटो आहेत ते लागत असतात, ते जे कटआउट केलेले फोटो आहेत. तर कटआउट फोटो कसा करायचा त्यावर आपण पुढच्या ॲप्लिकेशनवर बघा. तर आपल्याला जे काही तिसरं ॲप्लिकेशन असेल ते बॅकग्राऊंड इरेजर, म्हणजे तुमचा जो काही फोटोचा बॅकग्राऊंड असेल तो रिमूव्ह करू शकता, ते बी एका क्लिकवर. ते त्याचं काय बॅकग्राऊंड इरेजरचं जे ॲप असेल ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्यालासुद्धा तुम्हाला इंटरनेट आहे तुमचं ते ऑन करून ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला प्लस आहे क्रिएट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता जो काही आपण फोटो एडिट केलेला आहे तो एडिट त्यात दिसून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे फोटो येतो आपण आत्ता जो फोटो ॲड केलेला आहे जो एच डीमध्ये कन्वर्ट केलेला आहे कलरमध्ये, त्याला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तो फोटो तुमचा अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे त्याचा रिमूव्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुमचा फोटो तो ॲटोमॅटिक जो काही बॅकग्राऊंड आहे ते इरेज होऊन जाईल. तर इरेज झाल्यानंतर तुम्हाला इथं काही टूल्स आहेत ते वापरायचे आहेत. तर टूल्समध्ये स्मूथचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं 1, 2, 3 दिलेलं आहे, जे काय 1 किंवा 2 अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता. ठेवल्यानंतर इथं जे काय वरती राईट क्लिकचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमचा फोटो येतो एकदम तुम्हाला एच डीमध्ये पाहिजे असेल तर इथं 3 डॉट दिसतंय सेव्हच्या साईडलाच, एक अशा प्रकारे 4 डॉट दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे. इथं जर जे काही 10, 80 तुम्हाला 19, 20 आणि 26, 60 अशा प्रकारे दिसून जातील तर तुम्ही इथं कोणतंही जे काय रिझॉल्युशन असेल ते पिक्सल्सचं रिझॉल्युशन इथं सेट करून ठेवू शकता. तर मी इथं सेट करून ठेवल्यानंतर इथं सेव्हचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काय तुमचा फोटो असेल तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असेल. तर हाच तुम्हाला फोटो आहे तुमचा जो काही बॅकग्राऊंड असेल तो रिमूव्ह झालेला असेल. तर तुम्ही बघू शकता हा जो काही आपला फोटो आहे तो पहिला फोटो आहे जे त्याला काय आपण कोणताही इफेक्ट दिलेला नाही. अशा प्रकारचा जो फोटो आहे तो आपण एकदम एच डीमध्ये कसा तयार केलेला आहे तो बघू शकता. तर अशा प्रकारे आपण पहिला फोटो आहे तो अशा प्रकारे तयार केलेला आहे जो काही पिक्सआर्टमध्ये तयार केलेला आहे. आणि त्याला जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट दिल्यानंतर तो बघू शकता तुम्ही एकदम एच डीमध्ये अशा प्रकारे तो इफेक्ट देऊन तयार केलेला. आणि त्यानंतर आपण जो काही बॅकग्राऊंड इरेज केलेला आहे तो बॅकग्राऊंड इरेज केलेला सुद्धा फोटो येतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्याची जी काही क्लिअरिटी असेल ती क्लिअरिटी तशीच आहे आणि जो काही तुमचा फोटो येतो एकदम एच डीमध्ये दिसून जाईल. तर अशाच प्रकारचे सर्व तुम्हाला स्टेप्स फॉलो करून तुमचे जे काही फोटो असतील ते अशा प्रकारे इरेज करून घेऊ शकता. तुमच्या बर्थडे बॅनर वापरू शकता किंवा कोणताही तुम्हाला बॅनर बनवायचा असेल त्यामध्ये फोटो तुम्ही अशा प्रकारे एडिट करून घेऊ शकता. सर्ट ॲप ओपन करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला वरती एक खाली दिसतं आहे तुम्हाला प्लस आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं एडिट फोटोवर यायचं आहे. आल्यानंतर इथं जे काय बॅकग्राऊंड असेल वरती इथं साईडला दिसतं आहे तुम्हाला बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे आणि तो जो काय ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड असतो तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं अशा प्रकारे तुमचं जो काही ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडसारखं आलेलं असेल. तर यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली टूल्स दिलेले आहेत, त्या टूल्सपैकी एक ॲड फोटोवर क्लिक करायचं आहे आणि आता जो काय आपण रिमूव्ह बॅकग्राऊंड केलेला फोटो येतो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली इथं सिलेक्ट झालेला असेल. इथं वरती एक ॲड दिलेला आहे, ॲडचं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याची जी काय साईज असेल ती साईज तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता. साईज हे तुम्हाला दोन्ही बोटांनी तुम्ही अशा प्रकारे वाढून घेऊ शकता. आणि जो काय आपल्याला खालचा भाग आहे तो इरेज करायचा आहे. इरेज करण्यासाठी तुम्हाला वरती इरेजर दिलेलं त्याच्यावर क्लिक करा. इथं इरेजरचं परत ऑप्शन खाली असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि जी काय साईज आहे ती साईज आहे वाढून घ्यायची आहे. आणि जी काय हार्डनेस आहे ती हार्डनेस कमी करायचं आहे. परत तुम्हाला जी काय ओपेसिटी असेल ती ओपेसिटीसुद्धा कमी करायची, म्हणजे 50 ते 40 दरम्यान ठेवू शकता आणि 20 ते 40 आसपास ठेवू शकता. त्याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर जे काय आपल्याला इथं इरेज करायचं आहे, आता इरेज बाग करण्यासाठी तुम्हाला जे अशा प्रकारे मूव टूल आहे ते मूव करायचं. अशा प्रकारे तुमचा जो काही इरेजरनी खालचा भाग आहे तो इरेज होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बर्थडे बॅनरसाठी फोटो आहेत ते ॲड करून घेऊ शकता. तर हा फोटो इरेज झाल्यानंतर अशा प्रकारे इरेज झाल्यानंतर तुम्हाला फोटो आहे सेव्ह करायचा आहे. वरती इथं राईट क्लिक करायचं आहे. परत इथं सेव्हचं एक ऑप्शन येईल. इथं सेव्हचं एक ऑप्शन आलेलं त्याच्यावर क्लिक करायचं सेव्ह. तर हा जो काही फोटो असेल तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारे आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल असेल ते जॉईन करून घ्या. तिथं सर्व आपण जे काही डाउनलोड मटेरियल असेल बॅनरसाठी लागणार ते अपलोड करत असतो. जर तुम्हाला काही जरी एडिटिंगविषयी जर अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता.